जे आता प्रताप आहेत, प्रतापला ईडी, त्याच्या मुलांना ईडी, त्यांनी त्यांच्यावरती संरक्षण घेतलं त्याच्या दुसऱ्या भावाला मुळे, तरी आता नातू नाही झाले तर नातोच्या मागे ईडी लावतील. ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांची अब्रू ही चव्हाट्यावरती मांडण्यासारखं काम जर कोणी करत असेल आणि ह्या एक मान मराठा पिऊ नाही त्यांच्याबद्दल काही आदर असलेल्या संस्थांना आपल्या घरातल्या नोकरासारखा जर वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल आणि आमच्यावरती आरोप होणार असतील तर मला असं वाटतं हे आम्ही सहन करू शकत नाही. सरकारवरती जो टीका करेल तो तुरुंगात जाईल, ठीक आहे, पण जो तुमच्या आवडीचा असेल त्याच्यावरती हक्कभंग आणेल त्याला काय तुम्ही ईडी मागे लावणार? आणि केवळ त्याच्याचवरती नाहीये तर त्याला केवळ ते कमी पडते म्हणून, म्हणजे आता प्रताप आहेत, प्रतापला ईडी, त्यांच्या मुलांना ईडी, त्यांनी त्यांच्यावरती संरक्षण घेतलं त्याच्या दुसऱ्या भावालामुळे, तरी आता नातू नाही झाले तर नातोच्या मागे ईडी लावतील. किंबहुना आधीच समज देऊन ठेवतील, नातू झाल्याबरोबर तुम्ही पहिला इकडे आमच्याकडे घेऊन या. हे काय, ही विकृती आहे, ही विकृती आहे, हे विकृत राजकारण आहे, हे विकृती आहे. आणि असं राजकारण आम्ही करत नाही, या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये थारा नाही, अजिबात थारा आम्ही देऊ शकत नाही. जर ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांची अब्रू ही चव्हाट्यावरती मांडण्यासारखं काम जर कोणी करत असेल आणि ह्या एक मान मराठा पिऊ नाही त्यांच्याबद्दल काही आदर असलेल्या संस्थांना आपल्या घरातल्या नोकरासारखा जर वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल आणि आमच्यावरती आरोप होणार असतील तर मला असं वाटतं हे आम्ही सहन करू शकत नाही. कोणी उठावं आणि आम्हाला टपली मारून जायचं आणि आम्ही त्याचं सहन करायचं हे होणार नाही.